नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी बॉक्स प्लेट फ्रॉक कसा शिवायचा. कारण की जेव्हा मी 1 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी जेव्हा एक फ्रॉक दाखवला होता त्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे किंवा इथे देते. तर त्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा ताईंच्या मला अशा रिक्वेस्ट होत्या की ताई मोठं माप असेल तर कसं शिवायचं 9 वर्षाच्या मुलीसाठी, 10 वर्षाच्या मुलीसाठी, 12 वर्षाच्या. तर तुम्हाला मी एक सुचवते की तुम्ही ज्या जितक्या वर्षाच्या मुलीसाठी शिवत असाल तर तिच्या अगोदरच्या ड्रेसवरून अंगावरून पण माप घेऊ शकता, किंवा अगोदरच्या ड्रेसवरून पण तुम्ही माप घेऊ शकता. मुंड्याचं वगैरे, गळा, शोल्डर, उंची, कंबर, हे सगळं माप तुम्ही अगोदरच्या ड्रेसवरून घेऊन शिवू शकता. मी पण असंच करत असते. मला पण कुणाचं ड्रेस शिवायचं असलं तर मी अगोदर त्यांच्या फ्रॉकवरून किंवा अगोदरच्या ड्रेसवरून माप घेते आणि त्यामध्ये आपण शिलाई मार्जिनसाठी 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हा 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठीच आहे आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या आणि थोडा जरी युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या साडीचा रिव्ह्यूज. ही ऍक्च्युली नवीनच साडी आहे आणि हिच्यापासून आपण एक खूप सुंदर असा 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी बॉक्स प्लेट फ्रॉक म्हणा किंवा ड्रेस कसा शिवायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी त्या अस्तरसाठी वेगळा कपडा घेतलेला आहे, म्हणजे हा फेट्याचा कपडा आहे आणि तोच मी अस्तर म्हणून वापरणार आहे. ठीक आहे, तर मैत्रिणींनो, इथे डबल कापड मी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं एकच वेळेस मागच्या आणि पुढच्या भागाची कटिंग होणार आहे. तर त्याला आपण अशा पद्धतीने आणखी एक फोल्ड करून घेतली आहे, म्हणजे बघा हे 4 फोल्डमध्ये आहे आणि ही बंद बाजू आहे आणि इकडनं आपली ओपन साईड आहे आणि ही पण जी बंद बाजू आलेली आहे ती नंतर आपली कटिंगमध्येच जाणार आहे. ठीक आहे, तर याची उंची किती घेतलेली आहे ते सांगते अगोदर. तर याची उंची घेतलेली आहे मी 14.5 इंच, म्हणजे आपल्याला 13.5 इंच हवी आहे शिवून त्यासाठी. आणि इथे आपल्याला 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी शिवायचं आहे तर तिची छातीचा 4th भाग आहे 7 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 9 इंचची घडी घेणार आहोत. तुम्ही एक आपण 9 इंचचं घडीचं घ्या, म्हणजे 28ची छाती आहे आणि कंबर पण आपण तेवढंच घेणार आहोत. ते साईडने तुम्ही गळ्याची मार्किंग करू शकता. तर मी या साईडने 2 इंचावरती खुला गळा घेतलेला आहे. ठीक, तर जिकडनं आपली बंद बाजू आहे तिकडनंच आपण ही खुल्या गळ्याची मार्किंग केली आहे आणि शोल्डर मी 2.5 इंच घेतलेला आहे, मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर पण मापं दिलेली आहेत. पुढचा गळा घेत आहे मी 4.5 इंचाचा आणि मागचा गळा 4 इंचाचा घेत आहे. तुम्ही गळा पण छोटा मोठा घेऊ शकता तुमच्या अगोदरच्या मुलीच्या ड्रेसच्या मापावरून, किंवा मग एवढाच घेतला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. मी एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचा फ्रॉक शिवू शकता. आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मी इथे छातीची घडी घेतलेली आहे 9 इंचाची, म्हणजे 7 आहे तर ते मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे. कंबर तुम्ही 8.5 घेतलं तरी चालेल, 1/2 इंच कमी घ्या किंवा मग डायरेक्टली 9 घेतलं तरीही चालेल. स्ट्रेट लाईन हे करता तुम्ही थोडीशी आतमध्ये तिरकी लाईन ड्रॉ करून घेऊ शकता. आता आपण इथे मुंड्याचा आकार देऊन घेऊ. तर 5.5 च्या निम्म आपल्याला अशा पद्धतीने टेप फिरवायचा आहे आणि इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आतील मुंड्याचा थोडासा 1/2 इंच आतून आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याला मी इथे गोलच आकार देऊन घेत आहे, तुम्ही वेगळ्या प्रकारचा पण आकार दिला तरीही चालेल. आता अगोदर आपण बाहेरच्या भागाची कटिंग करू, म्हणजे बाहेरचा गळा, मागचा गळा आणि मागच्या मुंड्याची कटिंग करू आणि मग पुढच्या फ्रंटच्या पार्टची करूया. ठीक आहे, तर बघा जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेतली आहे. आता यामध्ये आपण थोडेसे धागे आलेले ते पण मी कट केले आणि मागचा भागाचा जो कटिंग झालेला आहे तो पार्ट आपण बाजूला काढून घेऊया आणि नंतर पुढच्या मुंड्याची आणि पुढच्या गळ्याची आपण कटिंग करून घेऊया. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण ही पुढच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे अस्तरची. आता अशाच प्रकारे आपण ही साडीचा पण फ्रंटच्या पार्टची कटिंग करून घेऊया. ठीक आहे, तर मी ते करण्यासाठी F म्हणजे फ्रंट साईड आणि B म्हणजे बॅक साईड अशा पद्धतीने F आणि B टाकून घेतलेलं आहे. तर बघा ओपन केल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे, आता आपण बॉटमच्या पार्टची कटिंग करून घेऊया. त्यासाठी मी ते कमरेचा पार्ट घेतलेला आहे, म्हणजे वरचा फ्रंटचा पार्ट आहे आणि हा पण अशा पद्धतीने ओपन करून घेऊया आणि याच्यापेक्षा डबल आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत त्यासाठी. तर मी इथे मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागाच्या अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. आता याचं माप किती घेतलेलं आहे ते दाखवते. बघा कमरेपेक्षा आपल्याला डबल घ्यायचं आहे, तुम्ही जास्त पण घेऊ शकता, म्हणजे तुमच्या जास्त बॉक्स प्लेट येतील. मी कमरेपेक्षा डबल घेतलेलं आहे. तर किती घेतलेलं आहे ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते. टोटल 36 इंच घेतलेलं आहे आणि उंची मी इथे 20 इंच घेतलेली आहे. आणि हे दोन कापड आहेत, म्हणजे आपले मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागाची अस्तरची कटिंग झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण साडीची पण कटिंग करून घेऊया.
तर मैत्रिणींनो, टॉपच्या पार्ट साठी मी ते साडीचा पदर घेणार आहे, म्हणजे की थोडासा वेगळा दिसेल. ह्याचा ब्लाउज पीस पण शिवलेला नाही ऍक्च्युली, आणि पदर पण आहे, म्हणजे आपण दोन्ही पैकी काही पण घेऊ शकतो. आणि हे बॉटमच्या पार्टलाच घेणार आहोत, आणि हा पदरची बाजू आहे, ठीक आहे. आणि हा ब्लाउज पीस आहे ह्या साडीचा. ब्लाउज पीस घेतला तरी पण चालतोय टॉपला, किंवा पदर घेतला तरी पण चालतोय. तर बघा, अशा पद्धतीने मी डबलमध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे मागच्या आणि पुढच्या भागाची आपली सोबतच कटिंग होणार आहे त्यासाठी. आता कटिंग केलेल्या टॉपच्या पार्टचा कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे, फ्रंटचा किंवा बॅकचा, आणि अशा पद्धतीने आपल्याला साडीची कटिंग करून घ्यायची. ते फोल्ड आहे ते पण मी कट करून घेत आहे. हा काय मी एकदम प्रॉपर कट नाही केलेला साडीचा कपडा, एक्स्ट्राचाच ठेवलेला आहे थोडासा, नंतर तो आपण स्टिचिंगच्या वेळेस कटिंग करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्या दोन भागाची कटिंग झालेली आहे, एक फ्रंटसाठी आणि एक बॅक पार्टसाठी. तर हे दोनही पार्ट आपण जरा वेळ साईडला ठेवूया, आणि आता बॉटमच्या पार्टची कशी कटिंग करायची ते बघूया. तर बॉटम पार्टसाठी आपण साईडचा ब्लाउज पीस आलेला आहे तो अगोदर मी कटिंग करून घेते स्ट्रेट, आणि त्यानंतर आपण बॉटमच्या म्हणजे खाली बॉक्स प्लेटची कटिंग कशी करायची ते बघूया. तर त्यासाठी बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेऊया, आणि साडीला मी डबल फोल्ड करून घेते, म्हणजे एका वेळेस आपले दोन भाग कट होतील. तर बघा मैत्रिणींनो, बॉटमच्या पार्टची कटिंग करण्यासाठी साडी मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे, म्हणजे आपली एकाच वेळेस मागच्या आणि पुढच्या भागाची कटिंग होणार आहे. आणि हा अस्तरचा कपडा आपल्याला यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी व्यवस्थित मी अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. थोडासा साडीचा कपडा मी वाढवत कट करत आहे, नंतर तो आपण स्टिचिंगच्या वेळेस कटिंग करून घेऊ शकतो. आता एक्स्ट्राची साडी पण मी कट करून घेतलेली आहे, आणि वरचा टॉपचा पण साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि इकडे जिकडे आपला जॉईंट आलेला आहे तो पण आपण सेपरेट करून घेऊया, म्हणजे मागच्या आणि पुढच्या भागाची सेपरेट कटिंग झालेली आहे. बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला ठेवून पण दाखवते. एक अस्तरसाठी पण हा एक कपडा आणि आतील साईडने ठेवत आहे, आणि म्हणजे फ्रंटचा पार्ट आणि बॅकचा पार्ट अशा पद्धतीने मी तुम्हाला ठेवून पण दाखवत आहे, आणि साईडला पण करते. आणि दोन्ही पार्टला आपण हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून देत आहोत. आणि आता आपण याची बाहीची कटिंग करायची ते बघूया अगोदर. आता बाहीची कटिंग करण्यासाठी मैत्रिणींनो, मी त्या अस्तरचाच कपडा घेतलेला आहे, आणि याची घडी आपल्याला घ्यायची आहे. दोन कापड घेतलेले आहेत मी. तर अशा पद्धतीने आपण ते फोल्ड करून घेऊया. व्यवस्थित चेक करायचं आहे, आणि बरोबर अशा प्रकारे मी ह्या फोल्ड करून घेतलेले आहे. तर बंद बाजू माझ्या बाजूने आहे, आणि ही फोल्ड घडी आपल्याला किती घ्यायची आहे ते सांगते. हा जो मुंड्याचा आकार आहे त्याचं माप किती येत आहे ते घेऊन आपल्याला इथे ते माप टाकून घ्यायचं आहे. तर हे माझं भरत आहे 9 इंच, तर आपण त्यामध्ये 9.5 इंचाची घडी घेऊया. 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. तर बघा, जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं मी इकडं घडीची मार्किंग करून घेतलेली आहे 9.5, आणि बाईची लांबी घेतलेली आहे मी 4.5 इंच. बाही गोलाई घेत आहे मी इथे 6 इंच. तुम्ही हे माप कमी जास्त पण घेऊ शकता, आणि इकडे जे 9.5ची घडी जास्त झालेली ते कमी पण घेऊ शकता. किंवा मग बघा, आता जिकडनं आपण बाई गोलाई दिली तिथून 2.5 इंच वरती मी मार्क केलं आहे, आणि इथे आपण बाईचा शेप देऊन घेत आहोत, आणि बरोबर आपल्याला तो शेप अशा पद्धतीने दिसणार आहे. आणि आतला पण थोडासा आतून मी कट केला आहे, बाई गोलाईपेक्षा 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा माप घेतलेला आहे. आतील मुंड्याची पण आपण मार्किंग कटिंग करून घेऊया दोन पदर साईडला ठेवून. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे बाईची, ठीक आहे. आता आपण बाईचा पण कपडा ह्या साडीचा कपड्यावरती कटिंग करून घेऊया. तरी ते मैत्रिणींनो, मी डबल फोल्डमध्ये साडी टाकून घेतलेली आहे, कारण की आपली दोन्ही पण बाईंची सोबतच कटिंग व्हावी त्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने मी बाईची पण थोडीशी एक्स्ट्रा मापाची कटिंग करून घेतलेली, एकदम परफेक्ट अस्तरचा कटिंग नाही केलेला. तर अशा पद्धतीने आपली कटिंग कम्प्लीट झालेली आहे. आता आपण याची स्टिचिंग कशी करायची ते बघूया. अगोदर राईट साईडनेच आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे, बाईला असू दे किंवा फ्रंट बॅकच्या पार्टला. आता हे फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे मी, आणि अस्तरचा कपडा आपण जो मेन फॅब्रिक आहे त्याच्या राईट साईडनेच ठेवून घेतलेला आहे. आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला अगोदर स्टिच करायचं आहे, म्हणजे आपण हे पलटी मारल्याच्या नंतर अस्तर बरोबर आपलं रॉंग साईडने जाणार आहे. असं स्टिचिंग केल्यामुळे काय होतं, आपल्याला आहे ना वेगळी कुठल्याही प्रकारची गोट वगैरे मारण्याची गरज पडत नाही, आणि अस्तरच्या कपड्यामध्येच आपलं खूप फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो. छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे मी, आणि अशा पद्धतीने आपण हे अस्तर आतील साईडने पलटी मारून घेतलेलं आहे, ठीक आहे. आता यावरती आपण पुन्हा गळ्याला टॉप स्टिच पण देऊन घेऊया. आपला वेळ पण खूप वाचतो, आणि लवकर पण आपलं ड्रेस शिवून तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही जर शिवला तर. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे गळ्याच्या बाजूने अस्तर स्टिच करून घेतले. आता साईडला पण आपण हे अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घेऊया, आणि नंतर एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो पण आपण कटिंग करून घेऊया. आणि अशाच पद्धतीने मी जो दुसरा पार्ट आहे बॅकचा किंवा फ्रंटचा तो पण अशाच पद्धतीने अस्तर जोडून घेते, गळ्याला पण स्टिचिंग करून घेते, आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल आपला मेन फॅब्रिकचा तो पण मी कटिंग करून घेते. आणि दोन्ही पण अस्तर जोडून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी या पार्टचा पण एक्स्ट्राचा पार्ट
कट करून घेत आहे. अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला डिटेल समजावून सांगत आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. तर यानंतर मैत्रिणींनो, बॅकच्या पार्टला पण आपण आज तर सेम जसं आपण फ्रंटच्या पार्टला जोडून घेतलं सेम त्याच पद्धतीने जोडून घेऊया. तर चला मी आज तर पण स्टिच करून घेते या बॅकच्या पार्टला आणि पूर्ण झाल्याच्या नंतर जोडून मग दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी बॅकच्या आणि फ्रंटच्या दोन्हीच्या पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला गळ्याला वेगळी कुठल्याही प्रकारची पायपिंग करायची गरज नाही. आता हे जरा वेळ आपण साईडला ठेवूया आणि त्यानंतर बाईला अस्तर जोडून घेऊया आपण. तर बाईला अस्तर जोडण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अगोदर राईट साईडने जे अस्तर ठेवून घ्यायचे, म्हणजे साडीची जी बाजू आहे ती राईट साईड आहे आणि ही रॉंग साईड आहे. तर राईट साईडने अस्तर ठेवून घ्यायचे, म्हणजे किती आपण इकडनं स्टिच केल्याच्या नंतर पलटी मारल्याच्या नंतर अस्तर आपलं आतील साईडने जाणार आहे. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण हे जे बाई जोडताना अस्तर जोडताना ही एक काळजी घ्यायची, आपल्या दोन्ही पण बाया एकाच बाजूच्या होऊ नये त्यासाठी आपण अशा पद्धतीने अगोदर ठेवून घ्यायचे. म्हणजे फ्रंटचा मुंडा फ्रंटच्या शेजारी चाला पाहिजे अशा पद्धतीने आणि बॅकचा बॅक शेजारी, म्हणजे आपली दोन्ही बाय एकाच बाजूच्या होणार नाही. तर तुम्हाला मी एका बाईला अस्तर जोडून दाखवत आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाईला पण अस्तर जोडून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी एका बाईला अस्तर जोडून घेतलेला आहे, एक्स्ट्राचा पार्ट कट केला. आता दुसरी पण मी सेम अशीच तयार करते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हे दोनही बायांना अस्तर जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून याच्या सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण ही बाई जोडताना बरोबर सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक कैचीने कट देऊन घेतलेलं आहे, प्लस इथे मार्किंग पण करून घेतलेली आहे. आता दोन्ही बाया एकावर एक ठेवून पण बघायच्या, थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून. यानंतर मैत्रिणींनो, मी इथे बॉटमचा पार्ट घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्याला आपण अस्तर जोडून घेऊया. तर बरोबर आपण वरच्या साईडने लांबीनुसार आपण हे अस्तर जोडून घेऊया आणि एकाच साईडने आपल्याला हे अस्तर स्टिच करून घ्यायचे. कडेच्या बाजूने नाही करायचं आणि बॉटमच्या पण नाही करायचं, फक्त जी वरची साईड आहे तिकडनंच आपण याला स्टिच करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही हवं तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बॉटमच्या पार्टला पण अस्तर कमरेच्या बाजूने स्टिच करून घेते. तर बघा मैत्रिणींनो, दोनही बॉटमच्या पार्टला मी अशा पद्धतीने कमरेच्या एकाच साईडने अस्तरला स्टिच करून घेतलेले आणि हे दोनही पार्टला आपले अस्तर जोडून झालेले आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचंय, कोणताही तुम्ही बॅकचा किंवा टॉपचा पार्ट घ्या, फ्रंटचा किंवा बॅकचा, ठीक आहे, आणि त्यावरती आपल्याला हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि ह्याची राईट साईड आहे आणि या पार्टची पण आपल्याला राईट साईड बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर बघा, 2 इंची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे. आता हे बॉटमच्या साईडने अस्तर जोडण्यासाठी हा जो कपडा आहे हा एक्स्ट्राचा आहे, हा आपण नंतर कटिंगच करणार आहोत. नाही तुम्ही लगेच पण कट करून घेते. ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्राचा जे कापड आहे ते आपण नंतर कटच करणार होतो. आणि बघा अशा पद्धतीने ठेवून इथे आपल्याला अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे. तर बघा, इकडच्या साईडने मी टाचणी लावून घेतली. आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला याचा लास्टचा पार्ट पकडायचा आहे, म्हणजे टॉपच्या पण शेवटच्या भागाला आणि हा जो बॉटमचा पार्ट आहे तिथे पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊ. आणि मधलं जे कापड आहे तिथे आपल्याला बॉक्स प्लेट पाडून घ्यायची आहे, म्हणजे की चुन्या पाडून घ्यायचे आहे. तर चुनी पाडताना बघा, दोन बोट सोडूनच आपण या बॉक्स प्लेट पाडून घ्यायच्या. एक इकडच्या साईडने बॉक्स प्लेट घेतली, दुसरी तिकडच्या साईडने घ्यायची आणि अशा पद्धतीने टाचणी लावून घ्यायची. पुन्हा एकदा बघा, एक इकडच्या साईडने आणि दुसरी तिकडच्या बाजूने आपल्याला बॉक्स प्लेट पाडून घ्यायचे आहेत. जितके तुमच्या बसतील चुन्या तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता. माझ्या इथे 3च बॉक्स प्लेट बनलेले आहेत. तुम्ही छोटे छोटे घेतले तर जास्त पण बनतील, किंवा मग आणखीन कपडा जास्त घेतला रुंदीला तर तुमच्या आणखी पण बॉक्स प्लेट पडतील. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने माझ्या जेवढ्या पडत आहे तेवढ्या मी पाडून घेत आहे, कारण की साडी आपली खूप शिल्लक आहे. तुम्ही अजून पण वाढव कपडा घेऊ शकता, पण मी लहान मुलीसाठी शिवत होते 10 ते 12 वर्षासाठी, त्यामुळं जशा छोट्या आल्या तरी चालेल, किंवा जसे बसतील तसे मी इथे बॉक्स प्लेट पाडून घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे 3 ठिकाणी म्हणजे बॉक्स प्लेट पाडून घेतलेले आहेत आणि ठिकठिकाणी मी टाचणी पण लावून घेतलेली आहे, म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. आता यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे आणि बघा, स्टिचिंग केल्याच्या नंतर ते वरतून अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे. तर चला आता आपण लगेचच स्टिच पण करून घेऊया. तर बघा, स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने ती वरच्या साईडने बॉक्स प्लेट दिसणार आहे. आता दुसऱ्या पार्टला पण मी सेम अशाच पद्धतीने बॉक्स प्लेट पाडून घेते, स्टिच करून घेते दुसरा पार्ट पण, आणि स्टिचिंग झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला.
तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी इथे बॉक्स प्लेट पाडून घेतलेले आहेत आणि हा पण पार्ट तयार करून घेतलेला आहे. आता हे दोनही पार्ट आपले तयार झाले आहेत. 2 इंची पण राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि रॉंग साईड वरतून आहे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही शोल्डर जोडून घ्यायचे. लक्ष ठेवा, राईट साईड समोरासमोर आहे आणि 2 इंच आपण रॉंग साईड वरतून आहे. आता हे दोनही शोल्डर आपण जोडून घेऊया. मैत्रिणीओ, हे दोनही शोल्डर आपले जोडून झालेले आहे, ठीक आहे. आणि ते जोडल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे. आता आपण इथे स्लीव्ह जोडून घेऊया. तर बाया आपण अगोदरच तयार करून घेतलेले आहेत, त्याला अस्तर पण जोडून घेतलेले आहे. आता बरोबर फ्रंटचा बॅकचा मुंडा बघून आपल्याला त्या पद्धतीने या बाया जोडून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. तर बघा, बरोबर सेंटर पासून आपल्याला ही बाय जोडायला सुरुवात करायची आहे आणि या साईडची पण अशा पद्धतीने अशी जोडत जोडत आपण या दोनही स्लीव्स जोडून घेऊ. आपण ही स्लीव्स जोडून घेतली आहे. आता हिच्यावरती मी पुन्हा डबल टिप पण अशा पद्धतीने स्लीव्स जोडून झाल्याच्या नंतर दुसरी पण स्लीव्स मी सेम ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे आणि हिच्यावरती पुन्हा मी डबल टिप पण देऊन घेते, ठीक आहे. तर बघा मैत्रिणीनो, अशा पद्धतीने आपण या दोनही स्लीव्स जोडून घेतलेल्या आहेत, बाया जोडून घेतलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला पार्ट असा रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे व्यवस्थित. शोल्डर पासून आपण बरोबर फोल्ड करून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला या साईडने दाखवते, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला या कडेकडेने स्टिच करून घ्यायचंय, पण त्याआधी आपल्याला इथे कमरेला नाडी बनवून घ्यायची आहे लावण्यासाठी. आणि नंतर आपण हा पूर्ण बॉटम पर्यंत स्टिच करून घेणार आहोत. आणि या साईडने पण आपण बाईपासून जोडायला सुरुवात करणार आहोत, नंतर डायरेक्टली बॉटम पर्यंत. त्या अगोदर आपण इथे कमरेला नाडी तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे साडीचाच कपडा घेतलेला आहे आणि ही किती रुंदीचं घेतलेलं आहे ते एकदा मोजून दाखवते. तर याची रुंदी घेतलेली आहे 4 ते 4.5 इंच आणि लांबी घेतलेली आहे 18 इंच. म्हणजे दोन्ही पार्टला लावण्यासाठी आपल्या दोन नाड्या तयार होणार आहेत. तर दोनही नाड्या मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत. बघा, अगोदर राईट साईडनेच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला ती नाडी पलटी मारून घ्यायची. ही साधारण 1 ते 1.5 इंचाची आपली नाडी तयार होणार आहे. तुम्हाला छोटी करायची असेल तर तुम्ही छोटी पण करू शकता. तर एका साईडने स्टिच करून घेतल्याच्या नंतर आपण इथे लॉकची टीप पण देऊन घेतली आहे आणि आपल्याला ही नाडी पुन्हा पलटी पण मारून घ्यायची आहे. तर नाडी पलटी करण्यासाठी मी इथे सुईमध्ये धागा होऊन घेणार आहे. तो आपल्याला एका साईडने टाका टाकून घ्यायचा आहे, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. आणि त्याला पक्की गाठ बांधून घेतल्याच्या नंतर सुईच्या बॅक साईडने आपल्याला ओवत ओवत दुसऱ्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची. लगेच ती इझिली नाडी पलटल्या जाते, जास्त काही वेळ लागत नाही. आणि अशाच पद्धतीने मी दुसरी नाडी पण पलटी मारून घेते, मग दाखवते. तर बघा मैत्रिणीनो, दुसरी नाडी पण मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे पलटी मारून. आता यानंतर आपल्याला काय करायचं, या साडीचा मी चौकोनी कपडा कट करून घेतलेली आहे. आता याची लांबी आणि रुंदी 5 बाय 5 इंच आहे, तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवत आहे. 5 बाय 5 इंचाची आपण ही चौकोनी कापड कट करून घेतलेली आहे हे लटकन बनवण्यासाठी नाडी. तर हा चौकोनी कपडा आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. जिथे आपल्याला त्रिकोणाचा टोक आलेला आहे तिथे आपल्याला ही नाडी ठेवून घ्यायची. पुन्हा एकदा दाखवत आहे, अशा पद्धतीने त्रिकोणावरती फोल्ड करून घेतल्यानं बरोबर इथे आपण ही तयार केलेली नाडी ठेवून घेतली आणि अशा पद्धतीने आपल्याला ही लटकन स्टिच करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला ब्लाऊजच्या लटकनमध्ये पण बरेचसे लटकनचे प्रकार पण दाखवलेले आहेत. ज्या कोणत्या ताईंनी नसेल बघितले तर नक्की बघा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन पण दाखवलेले आहेत मी. पण हे लवकर बनून तयार होतं फास्टमध्ये, म्हणून हेच लटकन मी बनवलेलं आहे. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या नाडीला पण मी हे लटकन अशाच पद्धतीने तयार करून घेते. तर बघा मैत्रिणीनो, अशा पद्धतीने आपण या दोन्ही नाड्यांना लटकन तयार करून घेतलेलं आहे. आता बरोबर कमरेच्या बाजूने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. कोणत्याही पार्टला तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे, म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर. तर मी इथे अशा पद्धतीने ठेवून घेत आहे आणि कडेनेच आपण स्टिच करूया. आणि इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने थोडासा मागे पुढे पार्ट आहे, तो आपण स्ट्रेट कट करून घेऊ. आणि बरोबर या मध्यभागीच आपण स्टिच करून घेऊया. तर बघा, दोन्ही साईडने आपण ही नाडी स्टिच करून घेतलेली आहे या साईडने पण. आता इथे आपण तिला गाठ बांधून घेऊ, नाहीतर मग ते आपल्या स्टिचिंगच्या मध्ये येऊ शकते, ठीक आहे.
आणि इथे एक सेफ्टी पिन पण आपण लावून ठेवूया जोपर्यंत आपली स्टिचिंग होत नाही तोपर्यंत. तर मी इथे सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे म्हणजे आपली नाडी आपल्या शिलाईच्या मध्ये येऊ नये यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने आता पुन्हा आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया आणि बाहीपासून तर डायरेक्टली कडापर्यंत आपण स्टिच करून घेऊया पूर्ण पार्ट. अशा पद्धतीने आपण बॉटम पर्यंत स्टिच करून घेतलेला आहे बाईपासून. आता दुसऱ्या साईडने पण आपण सेम याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत डायरेक्टली बॉटम पर्यंत. आणि त्यानंतर हा अस्तरचा कपडा आणि हा कपडा पण आपण अशा पद्धतीने बॉटमच्या साईडने स्टिच करून घेऊया. तर चला मी हे दोन्ही बाजू आणि हे स्टिच करते मग दाखवते. तर बघा मैत्रिणो, अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेतलेलं आहे. इथे फिटिंगच्या टिपा आपण मारून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तुमचं जे काही फिटिंगचं माप असेल त्यानुसार बाही गोलाई आणि इथे पण तुम्ही फिटिंगचं माप घेऊन पूर्ण मी बॉटम पर्यंत स्टिच करून घेतलेलं आहे. बॉटमला पण आपण अस्तर आणि हे जे मेन फॅब्रिक होतं ते पण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे पूर्ण राऊंडमध्ये. पूर्ण ह्याला आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेले आहे. ठीक आहे, आता हे आपण राईट साईडला टर्न करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण राईट साईडला टर्न करून घेत आहोत. तर इथे पिन लावलेली होती आपण ती पण काढून घेऊया. ठीक आहे, आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली फ्रॉक तयार झालेली आहे. आणि बॉटमला पण मी इथे अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित असं स्टिच केलेलं आहे. त्याचबरोबर अस्तर पण आपलं याच मापाचं आहे बरोबर. आणि बघा अशा पद्धतीने आपली ही फ्रॉक शिवून तयार झालेली आहे. बॉक्स प्लेट दोन्ही साईडने अशा प्लेट्स आलेल्या आहेत हे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची. तर मैत्रिणींनो, फायनल लुक आपल्या फ्रॉकचा अशा पद्धतीने आलेला आहे. आणि याला बघा, आपण अशा बॉक्स प्लेट पाडून घेतलेले आहे. तुम्ही जास्त कापड घेतलं तर तुमच्या बॉक्स प्लेट पण जास्त येतील, पण मी कमरेपेक्षा डबल घेतलं होतं दुप्पट. आणि खूप सुंदर अशी आपली 10 ते 12, 13, 14 वर्षाच्या मुलीपर्यंत पण येऊ शकते, कारण की आपण हिला माया पण ठेवलेली आहे आतमध्ये पण. आणि त्याची उंची किती आहे ते पण मी तुम्हाला एकदा मोजून पण दाखवते. तर याची शिवून पूर्ण उंची आपली तयार झालेली आहे 32 इंच. तर 32 इंचाची आपली ही फ्रॉक तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि आपण बघा किती सुंदर आणि अगदी झटपट बनून तयार होणारी ही बॉक्स प्लेट फ्रॉक म्हणा शिवून दाखवलेली आहे तुम्हाला. तर कशी वाटली हे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही अडचण आली तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर आपण इथे कमरेला एक नाडी पण दिलेली आहे जी की आपण बॅक साईडला बांधून पण घेऊ शकतो. आणि तुम्ही मोठं माप असेल तरी पण अशाच पद्धतीने शिवू शकता. फक्त जे काही माप असेल ते अगोदरच्या ड्रेसवरून अंगावर किंवा ड्रेसवरून पण माप घेऊ शकता. तर वेळात वेळ काढून मैत्रिणींनो, तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.